मनोज गोखले, मी आपल्याला फोन केला होता. हो, आय से, बोला, काय काम होतं तुमचं? डॉक्टर, आपण मिसेस शुभा पटवर्धनांना ओळखता? शुभा पटवर्धन? हो, माझे मित्र सरदार गायकवाड आहेत, त्यांच्या घरी माझी त्यांची एकदा भेट झाली होती, पण आता परत कधीही होणार नाही. शी इज नो मोर. आय नो. डॉक्टर, तुमची आणि त्यांची जी भेट झाली, पण हे सर्व प्रश्न कशासाठी आहेत? वेल डॉक्टर, मी मिसेस पटवर्धनांना त्यांच्या लग्नाआधीपासून ओळखतो. यू मे कॉल मी देअर फॅमिली फ्रेंड, यू नो. सरदार गायकवाडही मला चांगले ओळखतात, त्यांनीच मला आपला पत्ता दिला. आय से, ठीक आहे. तुम्हाला काय माहिती हवी? डॉक्टर, मिसेस पटवर्धनांना आपण त्या दिवशी तपासलं होतं? नाही, तपासलं वगैरे नव्हतं. अगदी अचानक मी गायकवाडांच्या घरी गेलो होतो. शी वॉज क्वाईट टेन्स. त्या खूप अशक्तही दिसत होत्या. आय न्यू शी वोंट सर्वाईव्ह फॉर लॉंग. पण इतक्या सडनली हे असं होईल असं मात्र अजिबात वाटलं नव्हतं. काही कळलंच नाही. अगदी बोलता बोलताच त्या गेल्या. कार्डियक अरेस्ट, आय एम शुअर. डेथ सर्टिफिकेट मीच दिलं. आय एम देअर फॅमिली डॉक्टर. डॉक्टर, तुम्हाला ती तारीख आठवते बाय एनी चान्स? वाय नॉट. इट वॉज 25 जुलै, मिसेस गायकवाडांचा बर्थडे. 25 जुलै? हो का, काय झालं? नाही. ताराबाई, गायकवाड साहेबांनी शुभाला कधी औषध देताना पाहिलं तुम्ही? कधीच नाही. बरं, तुम्ही नाही, दुसऱ्या कोणी पाहिलं? नाही, मी सुद्धा नाही आणि दुसऱ्या कोणी देताना पाहिलं नाही. एवढंच काय, पण शुभाबाईंच्या खोली साहेब कधी एकटे थांबले सुद्धा नाही. कोणी ना कोणी असायचंच. मला एक सांग, शुभाबाई एकदम घाबरल्या का? हो, इथं आल्या आल्याच त्या घाबरल्या. माझ्या बाईसाहेबांनी पण तसं मला सांगितलं, पण त्या का घाबरल्या कधीच सांगितलं. तेव्हाही नाही आणि आता सुद्धा नाही. दुसरं कोणाला माहिती? मला वाटतं कोणाला माहीत नसावं. अरे, हे तर प्रतापराव पटवर्धन. हटणे झाले दिसत. प्रतापराव, कोण हवाय आपल्याला? योगराज गोखले इथेच राहतात का? हो. सरस्वतीबाई, या ना आतील, बसा. या सरस्वतीबाई, हेमाच्या आई, आणि या नीलाताई, शुभाची मोठी बहीण. प्रतापरावांचा मृत्यू झाल्याचं कळलं म्हणून तुमचं अभिनंदन करायला आले होते मी.
पण ह्यात माझं अभिनंदन कशासाठी? तुमच्या हालचालींमुळे त्यांना मृत्यू लवकर आला. म्हणजे तुम्ही त्यांना प्रत्यक्ष मारलं नाही, पण ज्या झपाट्यानं तुम्ही त्यांच्या मागे लागला होतात. सरस्वतीबाई, माझा पत्ता कोणी दिला तुम्हाला? या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर नाही चालणार. नसेल सांगायचं तर राहू देत, पण निदान कोणत्या कामासाठी आला ते तर सांगा. तेवढ्यासाठीच तर आले. तुम्हाला आठवतं माझ्याकडून जाताना तुम्ही म्हणाला होतात की काही प्रतापरावांची बातमी कळली तर परत येईन म्हणून. आणि आता बातमी खडली तरी तुम्ही आला नाही, म्हणून मी मुद्दाम आले. या शोभा पटवर्धन आहे ना साम्य? तुम्हा सर्वांना वाटत होतं की प्रतापराजे पटवर्धन खरोखरच राजघराण्यातील आहेत. पटवर्धन कुटुंबाचे वंशज आहेत. त्यांच्या एकंदर रुबाबावरून, बोलण्या चालण्यावरून कुणालाही तसंच वाटलं असतं. पण खरी गोष्ट वेगळीच होती. वेगळी म्हणजे? सांगते, त्यासाठीच तर आले. आता प्रतापराव जिवंत नाही. ते जिवंत असेपर्यंत दडवून ठेवलेलं रहस्य आता उघड करायला काय हरकत आहे? त्या मूर्ख मावशीनं सांगितलेल्या अर्थवट हकीकतीवर विश्वास ठेवून तुम्ही माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला तयार झालात. प्रतापरावाचे आणि माझे खाणेरडे संबंध जोडण्यापर्यंत तुमची मजल गेली. पण आता मी काय सांगते ते नीट ऐका. प्रतापचा जन्म पटवर्धन घराण्यातला नाही, तो एका गरीब बाईचा अनवरस मुलगा आहे. माझ्या आईनं त्याचं सुईणपण केलं म्हणून मला हे रहस्य माहीत झालं. स्वतःच्या अक्कल हुशारीनं प्रतापनं पटवर्धन घराण्यात प्रवेश मिळवला. आपण पटवर्धन घराण्यातलेच एक आहोत अशी लोकांची खात्री करून दिली, प्रतिष्ठा मिळवली. त्याचं जन्मरहस्य फक्त मलाच माहीत होतं म्हणून तो मला लाच देत असे. त्याच्या पैशांवरच मी माझी प्रतिष्ठा मिळवली. खरं म्हणजे हेमालासुद्धा हे करता आले असतं, पण ती मंदबुद्धीची मुलगी हांडली त्याच्याशी. मला अजून आठवतो तो प्रसंग. प्रतापच्या सांगण्यावरून मी गावातच राहत होते. हा स्वतःला समजतो कोण म्हणे गावातून निघून जा, आणि मी काय म्हणून याचा हुकूम मान्य? केवळ हा पैसे देतो म्हणून मी नाही गावातून जाणार. बघूया कोण मला खालवतोय ते. आई, पण तू चिडलीस का? कुणाचं पत्र येते? प्रताप काकांचं. त्यांनी तुला गावातून जायला सांगितलंय, आणि त्यांचं कसलं रहस्य तुला ठाऊक आहे? चुप, एक मुस्कटात दिन जास्ती बोलशील तर. तू आधी इथून जा बघू. आई, पण तूच सांगितलंस ना की त्यांच्या जन्माचं रहस्य मला ठाऊक आहे म्हणून. आई, मला सांग ना ग ते रहस्य. तू आधी इथून जातेस की नाही? जा. अरे बाबा, आम्ही नाही जा. तू आम्हाला प्रताप काकांचं रहस्य सांगत नाहीस ना, कट्टीफू. हसली अधू डोक्याची मुलगी कुठून माझ्या पोटी जन्माला आली कुणास ठोक. हेमा जन्मली तीच मुळी मंदबुद्धीची. त्याचवेळी मी आजारी पडले. माझ्या आजारपणात मावशींनी तिचा प्रतिपाळ केला. ती मंदबुद्धीची मुलगी एका मूर्ख बाईच्या संगतीत वाढू लागली. पुढे ती इंदुलकर बाईंच्या शाळेत जायला लागली. त्यांनी तिचं नको तेवढं कौतुक केलं. लाड करून तिची मंद असलेली बुद्धी अधिकच मंद केली. पांढऱ्या कपड्यांचं खोळ त्यांनीच तिच्या डोक्यात भरवलं. प्रतापचं आणि हेमाचं तर अजिबात पटत नव्हतं. दोघांमधून मुळीच विस्तव जात नव्हता. अशात एकदा हेमानं एक विचित्र प्रसंग ओढवून आणला. काय गं आई, कुठे? शोधा तुम्ही. सरळ उत्तर देतात नाही. मोठ्याने कशाला बोलता? स्वतःला कोण राजा समजता? एक मुस्कटात देऊ का म्हणजे कळेल कोण समजतो ते. लहान मुलींवर हात उगाळणे इतकीच तुमची हिंमत? काय झालं? तुम्ही बसा प्रताप. हेमा, जी फार वळवळायला लागली तुझी. सरक तिकडे बसा. तुला बाहेर जायला सांग. हेमा, ऐकलंस ना काय सांगितलं ते? मी जाणार नाही. हे कोण मला बाहेर जायला सांगणार आहे? हे काय त्यांचं घर नाहीये, हे माझं घर आहे. काय हो, तुम्हाला हे तुमचं घर वाटलं? खोली बाहेर फरफडत नाही ना तेव्हा कळेल कोणाचं घर आहे ते. अंगाला हात तर लावून बघा माझ्या. साऱ्या वाडीला तुमचं गुपित सांगेल. मला तुमचं गुपित माहितीये. हो की नाही गाई? तू आधी तुझं जा बघू.
जाते, नाहीतर यांचं मी ऐकलं नसतं. तू सांगतेस म्हणून जाते आम्ही. तू तिला सांगितलंस? मी एवढी मूर्ख आहे का? मग ती आता काय बडबड होती? काय तुम्ही पण त्या मूर्ख मुलीच्या बडबडण्याकडे लक्ष देता? मी रागाच्या भरात जे काही बोलते ते ती पुन्हा पोपटासारखं बडबडते. तिला यातलं काही सुद्धा ठाऊक नाही. तिच्या या असल्या बडबडण्याने लोकांना संशय. वेड्या मुलीच्या बडबडण्याकडे कोण लक्ष देणार आहे? नाही तरी मला धोकापत करायचं नाहीये. तिचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे. कसा करणार पण? तिचं तोंड तर काही बंद करता येत नाही. सरस्वती, गावातले डॉक्टर माझ्या ओळखीचे आहेत, ते सहज सर्टिफिकेट देतील. आपण तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवूया. नाही, माझ्या मुलीला मी वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये नाही पाठवू देणार. सरस्वती लक्षात घे, ती हे असंच बडबडत राहिली तर आपल्या दोघांचे भिंग फुटेल, आपण दोघं जण देशोधडीला लागू. आज इतकी वर्ष आपण जे कमवले ते सगळं क्षणात रुहीला मिळेल, लक्षात घे. नाही, काहीही झालं तरी मी माझ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये पाठवणार नाही. सरस्वती, बरं आहे, आपण तिला एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ठेवूया. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मग तर झालं, आता नाही हरकत तुझी. ती हॉस्पिटलमध्ये जायला तयार नव्हती. प्रतापने जबरदस्तीनं तिला हॉस्पिटलमध्ये डांबलं. खरं तर प्रतापला तिला घाबरायचं काहीच कारण नव्हतं. तिला काहीही माहीत नव्हतं. शुभाताई, तुम्हाला ती भेटली ना तेव्हा तुम्ही तिला नुसतं कुठलं रहस्य एवढं जरी विचारलं असतात ना तरी तिची भंभेरी उडाली असती. या रहस्याचा बागुलबुवा करूनच तिनं सगळ्यांना त्रास दिला. सरस्वतीबाई, तुम्ही एवढं सगळं सांगितलं पण हेमा आणि शुभा यांच्यात एवढं साम्य कसं? ते नाही सांगितलं. परमेश्वराच्या राज्यातला चमत्कार मी कसा सांगणार? परमेश्वराच्या राज्यातला चमत्कार की तुम्ही दडवत असलेलं आणखी एखादं रहस्य? मी आपल्या घरी आले याचा अर्थ असा नाही की तुम्ही बोलाल ते मी ऐकून घेईन. आपला विश्वास नसेल तर आपण या विषयावर न बोलणंच चांगलं. रागावू नका सरस्वतीबाई. शुभावर झालेल्या आघातामुळे राज चिडला. पण म्हणून त्यांनी माझ्या चारित्र्याचा संशय घ्यावा? मागे माझ्या घरी आले होते तेव्हा सुद्धा मी त्यांना हेच सांगितलं होतं. पण तरीही जाऊ द्या, हा विषय आपण इथेच थांबवू. बरं, तुम्ही चहा घेणार की कॉफी? पाणी द्या, बोलून बोलून घसा सुकलाय. पाणी तर देतेच पण चहा घेणार ना? राज, राज बरा आहेस ना तू? अरे नको तो माणूस भेटला बघ. हो, कुठे? शुभाचं डोकं दुखत होतं म्हणून मी गोळ्या आणायला गेले होते. तुम्ही एकट्याने घराबाहेर पडू नका म्हणून मी तुम्हाला बजावलं होतं ना, तरी सुद्धा तुम्ही. अरे इतकं डोकं दुखत होतं तिला चैनच पडे ना म्हणून नाक्यावरच्या केमिस्ट कडे गेले होते. तर नमस्कार, फार दिवसाने भेटला. तुम्ही इथे पुढे जवळच राहता वाटतं? नाही, इथं नाही, पलीकडे. असं होय, मी इथं जवळच राहतो. कधी सवड झाली तर पाय धूळ झाडा काय? तुम्हाला आमच्या प्रतापच्या अपघाताविषयी कळलं असेल नाही? मूर्ख लेखाचं किती सांगून पाहिलं त्याला पण काही उपयोग झाला नाही. काय शेवटी मिळवलं काय त्याने? मी स्वतःच्या हातानं स्वतःचं मरण ओढून घेतलं एवढंच म्हणायचं. तुम्ही स्वस्त का? बोला की इथे रस्त्यात नको. अरे च्या, त्यात काय आपल्याला काय कोणाची चोरी आहे की काय? अहो निदान माझ्या वयाकडे बघून तरी मला नाही वाटत कोण माझ्या असा भलतसलता संशय घेईल असं. नाही म्हणजे तुम्हाला तसा संकोच वाटत असेल तर वाटलं असं माझ्या घरी जाऊ आपण. अहो काही जाण गप्पा गोष्टी करू, म्हणजे माझी काही तशी हरकत नाही. वाटल्यास मी तुमच्या घरी येतो. नाही नाही, एक मिनिट, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. तुमचे ते कोणी ते ड्रॉइंग मास्टर कोणी आहेत ना, त्यांना तुम्ही थोडासा जरा समज द्या. नाही काय, मी सभ्य माणसाकडे अतिशय सभ्यतेने वागतो तुम्हाला ठाऊकच आहे. आणि एनीबडी ट्राईंग टू बी ओव्हर स्मार्ट, वेल, तेव्हा मला असं वाटतं की त्याला थोडासा समज देणं फार आवश्यक. चालेल. पक्का पाता यंत्री माणूस आहे तो. आपला पिछा पुरवल्याशिवाय राहणार नाही तो.
मी त्याला तसं सोडणार नाही. मिळत त्याच्या गावाकडच्या एका माणसाला बोलवलंय मी, एक दोन दिवसात येईल तो. कोणतो? तुम्हाला सांगितलं नाही का मी माग, तो माणूस समुद्रात बुडत असताना मी त्याला वाचवलं. त्याच्या ओळखीमुळेच तर मला तुमच्याकडे ड्रॉइंग शिकवायची नोकरी मिळाली. नाव काय म्हणाल? मंजुनाथ कामत. का नाव ऐकल्यासारखं वाटतंय. माझंच तोंडून असलं नाही, दुसऱ्या कोणाकडून तरी. बर, ते जाऊ दे. त्याचं काय? काय नाही, त्याच्याकडून या गायकवाडाची थोडी माहिती मिळाली तर पाहूया. नीलताई, एक विनंती करू तुम्हाला. काय? प्रतापराव गेले म्हणजे शुभा आता विधवा झाली, पण तसं पाहिलं तर खऱ्या अर्थानं ती त्यांची पत्नी कधीच नव्हती. तिच्या कपाळीचं कुंकू पुसू देऊ नका. तिचा तसा तो चेहरा मला पाहणार नाही, प्लीज. शुभा, कसला विचार करतेस? अगं, काळजी करायला मी समर्थ आहे ना. कुणाला काय उत्तरं द्यायची ती मी देईन. माझ्यावर विश्वास नाही तुझा? असं बोलू नकोस ग. तू जे काही करतेस ते माझ्या हितासाठी ह्याची मला खात्री नाही आहे का? हे बघ शुभा, आता झालं गेलं सगळं विसरून जायला हवं. मधली काही वर्ष तुझ्या आयुष्यात आलीच नाही असं समजायचं आणि नव्यानं आयुष्य सुरू करायचं. तू नसतीस तर माझं काय झालं असतं ग? सगळं ठीक झालं असतं बघ. कुणी कुणाचं आयुष्य बदलू शकत नाही. राज, इकडे ये. माझ्या लाडक्या बहिणीचा हात तुझ्या हातात देते. खरं तर ही गोष्ट मी अगोदरच करायला हवी होती, पण हे सगळं रामायण घडायला हवं होतं ना. शुभा, तुला खूप सहन करावं लागलं, आता नाही लागणार. माझ्यापेक्षाही तुझी काळजी घेणारा माणूस आता तुला भेटलंय. मी गोखले. How did you? How did you, sir? Please. Thank you. बोला, काय काम होतं? मला थोडी माहिती हवी होती. जरूर जरूर. मला नेहमी वाटत की प्रत्येक तरुण माणसानं आर्मीमध्ये जायला हवं. आपल्या देशाच्या आर्मीचं स्थान बरंच वरच आहे. तेव्हा तुम्हाला अगदी प्रवेश मिळवण्यापासून ते एक्सक्यूज मी सर, आय थिंक यू आर मेकिंग मिस्टेक. मी गोखले, मी ड्रॉइंग टीचर आहे. आय एम सॉरी. त्याचं काय की आम्ही आर्मीमधली रिटायर्ड झालेली माणसं ना, आम्हाला नेहमी आर्मीविषयी बोलायला आवडत. बोला, काय काम होतं? मला इंदुलकरांविषयी थोडी माहिती हवी होती. आपल्याला माहिती की माहित नाही, मी इंदुलकरांच्या दोन मुलींना ड्रॉइंग शिकवायचो. दोन मुली? मला वाटतं त्यांना फक्त एकच मुलगी होती. शुभा का शुभांगी असं काहीतरी नाव, अगदी हुबेहूब वडिलांसारखे दिसायची बघा. स्वीट लिटल गर्ल. पण आमचा दोस्त मात्र आम्हाला सोडून लवकर निघून गेला. बाय द वे, तिचं लग्न झालं ना? मला आमंत्रण आलं होतं. बट आय कुडंट गो. मला धाकटा म्हणतो बघा. आय एम सॉरी. नेहमी तुमच्या कामाचं तसंच राहिलं बघा. नो, प्लीज गो अहेड. कळत नकळत आपण माझ्या कामाविषयीच बोलतो. आय डोंट गेट यू. शुभाचे वडील आपल्या चांगल्या परिचयाचे होते ना? हो, अगदी माझा जिगरी दोस्त होता. इकडं कधी यायचं? हा, म्हणजे कधी शिकारीला जावं असं वाटलं की नेहमी इथं यायचा. मी सुद्धा जात असे त्याच्याबरोबर वेळ असला म्हणजे. भयंकर डेअरिंगवाला माणूस हो, एकटा पुढे धावायचा. करण साहेब, तुम्हाला सरस्वती बाई नावाच्या कोणी बाई माहिती आहेत? नो, आय डोंट रिमेंबर. नाहीतरी बायकांच्या बाबतीत आम्ही पिछाडीलाच. नाही, प्लीज जरा आठवून बघा. सरस्वतीबाई नावाच्या कोणी बाई इकडे कामाला वगैरे होत्या? सरस्वती. येस, आय डू रिमेंबर नाव. आमच्याकडे एक कोक होती, तिचं नाव सरस्वती होतं बघा.
आमच्या मित्राला खूप आवडायची, अहो तिच्याच हातचं खायचा. आमच्या बायकोनं करून वाढलं ना तरी तिच्याच हातचं पाहिजे म्हणून आग्रह धरायचा. अहो माझी बायको एकदा थट्टेत म्हणाली सुद्धा, हवं तर घरी घेऊन जा तिला. पुढे मग मी फ्रंटवरती गेलो आणि मग त्याचं येणं जाणं बंद झालं. And then suddenly he died. आम्ही म्हणायचो सुद्धा पोरगा झाला असताना तर बापाचा इम्पॉस्टर म्हणून वागला असता. हे पंकज कामत, मंजुनाथ कामतांचा चिरंजीव, आणि या निलाताई, ही शुभा माझी पत्नी. शुभा यांच्या वडिलांमुळेच माझी आणि तुझी भेट झाली. कामत, मंजुनाथ कामतांचे चिरंजीव राज, सरदार गायकवाडांनी सुद्धा मला एकदा विचारलं होतं मंजुनाथ कामतांना तुम्ही ओळखता का म्हणून. कोण? सरदार गायकवाड? हो, हा सामान्यातले सामान्य माणसं आम्ही. सरदार लोकांशी आमच्या कुठनं ओळखी असणार? अहो सरदार तर सोडाच, साधे गायकवाड हे माझ्या वडिलांच्या ओळखीचे नाही आहेत. मला तुमच्या वडिलांची जरा मदत हवी होती. मला एक सांगा, तुमच्या गावामध्ये सदाशिव गायकवाड नावाचे कोणी गृहस्थ होते तुम्हाला माहिती? सदाशिव गायकवाड? मी बघा, असे जाडेसे बुटके पायी पोडायचे आणि चष्मा असा गळ्यात आठवलेला असा. सदाशिव गायकवाड म्हणालात नाही का तुम्ही? आमच्या गावच्या पेपरामध्ये त्यांचा फोटो छापून आला होता गायकवाड या नावानंच, पण त्यांचं खरं नाव आहे पडबिद्री, गणपती पडबिद्री. पुन्हा त्यांना पाहिलं तर ओळखू शकाल? सहज ओळखीन मी. कुठलंही कातळ जरी त्याने पांघरलं ना तरी ओळखून काढेन मी त्या लांडग्याला. तुम्ही एकदम लांडगा म्हटलं. फार सौम्य शब्द वापरले मी. खरं तर ते जाऊ द्या. माझ्या वडिलांच्या बँकेत हा माणूस कामाला होता, त्यांचे ऑफिसर म्हणून. माझ्या वडिलांचा बकरा केला त्यानं, फ्रॉड केला यानं, आणि फास्ट मात्र माझ्या वडिलांच्या गळ्याभोवती आवळला गेला. पण तुमचे वडील बळी कसे पडले? गोड बोलून फसवलं की हो यांनी. खरं सांगू का, माझे वडील इतके साधे आहेत, त्यांनी खूप रदबंदी केली पण कुणीच ऐकेना त्यांचं. शेवटी कोर्टाने माझ्या वडिलांना निर्दोष म्हणून पुराव्याअभावी मुक्त केलं. पण हा माणूस जो पैसे घेऊन पळाला तो कायमचाच. तुम्ही माझ्यावर येऊ शकाल, त्या माणसाला ओळखू शकाल? निश्चितच. अहो कुठलाही वेश त्याने घेतला तरी मी त्याला ओळखू शकेन. बरं तर आता येऊ मी? नाही थांबा, मी चहा ठेवते. जर त्या गायकवाडांनी राजला माहिती दिलीच नाही तर? काहीतरी शंका काढू नकोस. काम पूर्ण झाल्याशिवाय राज कधी परत आलाय? तो गायकवाड नाही ते कृत्य काढेल. राज त्याच्यापेक्षाही जास्त हुशार आहे. तो जाताना कामतांनाही बरोबर घेऊन गेला नाही. मुद्दामच नसेल, कदाचित त्याला एकट्यालाच गायकवाडांशी मुकाबला करायचा असेल. तुम्हाला काही सांगायचं लवकर सांगून टाक, मला फारसा वेळ नाही. नाही वेळ तर मलाही फारसा नाहीये. मला फक्त शुभा पटवर्धन पटवर्धनांचा वाडा सोडून तुमच्याकडे कधी आल्या ती तारीख आणि वेळ हवी. मग त्यासाठी माझ्याकडे कशाला? तिच्या नवऱ्याला जाऊन विचार की. ते शक्य नाहीये, तुम्हालाही माहिती येते. मग त्याला आता मी काय करू? ही माहिती असणारे तिच्या नवऱ्याशिवाय दुसरे गृहस्थ फक्त तुम्हीच आहात. मला ती तारीख आणि वेळ द्या, मी निघालो. मला आपल्या दोघांचाही वेळ जाण्याची इच्छा नाही. नाही तशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता की. मी थांबायचा तुम्हाला आग्रह केलेला आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही तेढ्यातच जायचं ठरवलंय तर? हो. गायकवाड साहेब, तुम्ही मूळचे कुठले?
तुम्हाला नसत्या चौकशा हव्यात कशासाठी? मिस्टर गणपती पडबिद्री, तुम्ही मूळचं कर्नाटकातले, रचना कोऑपरेटिव्ह बँकेत एक ऑफिसर म्हणून काम करायचा तुम्ही. व्हॉट नॉनसेन्स. खोट खोट. लोकांचे 5 लाख रुपये घेऊन तुम्ही कर्नाटकातून पळालात हे खोट. पडबिद्री गावातल्या पेपर मध्ये आलेला तुमचा फोटो तुम्ही पाहिला असणारच का, तोही खोट. तुम्ही इथून निमूटपणे जाणार की पोलिसला बोलू? जरूर जरूर पोलिसांना बोलू, बघूया काय परिणाम होतो ते. या वयात तुरुंगवास भोगायची इच्छा झाली पडबिद्री? अहो आजपर्यंत तुरुंग चुकवलात आणि आयुष्याच्या उतरणीला तो भोगायचा? गप्प काय, बोला ना. आता तरी द्या मला पाहिजे ती माहिती. आणि मला बाहेर कसलं तर ठीक आहे. मी मी मंजुनाथ कामतांनाच पाठवतो तुम्हाला भेटायला. कामत? कोण कामत? माझा काय संबंध त्याचा? विसरणार त्याला. तुमच्याच बँकेतला तुमच्या हाताखालचा एक क्लार्क, आयुष्यातून उठवलं तुम्ही त्याला. पडबिद्री साहेब, प्रतापरावांच्या बरोबर गाजवलेले तुमचे एक एक प्रताप आठवा, त्याच्या बायकोचे केलेले हाल आठवा. वहिनी साहेबांचे मी हाल केले? अहो उलट पक्षी, प्रतापराव तिच्याशी भांडणं उरकून काढत होता तेव्हा मध्ये पडून मी कित्येक वेळा वाचवलंय तिला. तिची संपत्ती लुबाडायचा सल्ला कोण देत होतं? सगळ्या योजना कोण आखत होत? नाही म्हणजे पैशासंबंधीच्या योजना मी आखल्या हे बरोबर आहे, कारण प्रताप माझं देणं लागत होतं. इतरांप्रमाणे जुगारात तो माझ्याशी हरला होता. माझा सल्ला फक्त केवळ माझी वसुली करण्यापुरता होता. कुणाचा छळवाद करावा म्हणून मी कधीही त्याला प्रवृत्त केलेलं नाही. पण पैसे मिळवण्यासाठी त्यानं शुभाचे किती हाल केले याची कल्पना आहे तुम्हाला? खोटे दस्तऐवज करून पटवर्धन घराण्यात शिरलेल्या एका माणसाला तुम्ही मदत केली. गुन्हेगाराला मदत करणं हा सुद्धा एक गुन्हाच आहे, ठाऊक आहे तुम्हाला? मला जर तुम्ही तारीख आणि वेळ दिली तर ही सगळी गुन्ह्यांची यादी मी पोलिसांपर्यंत पोहोचवणार नाही. तारीख मला माहित नाही. ठीक आहे, एक शेवटची संधी देतो मी तुम्हाला. खरं तर एवढाही थांबलो नसतो, पण काय करणार, नातेवाईक पडलात ना. नातेवाईक? शुभाच्या आत्याचं यजमान ना तुम्ही. तुम्ही तुरुंगात गेल्यानंतर त्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळणार, शुभालाही त्याचा थोडाफार त्रास होणार, आणि माझ्या पत्नीवर कुठल्याही प्रकारचा कलंक आलेला मला नाही चालणार. पत्नी? शुभाचं आणि माझं लग्न झालंय. आता आता तुमच्या लक्षात आलं असेल की तारीख आणि वेळ मिळाल्याशिवाय मी काही स्वस्त बसणार नाही. कॉंग्रॅट्स. एक मिनिट. प्रतापरावाचं पत्र, त्यात तुम्हाला हवी ती माहिती मिळेल. फर्स्ट क्लास ती प्रवास केलेला आहे, रेकॉर्ड व्हेरीफाय केला तर डेटही कन्फर्म करता येईल. डेथ सर्टिफिकेट. थँक्यू. एक सांगू, या गावात आता फार दिवस राहू नका. ठीक आहे, तुमचं ऐकलंच पाहिजे, नातेवाईक पडलं. मला भीती वाटते ग, जर राजच्या जीवाला काही काहीही होणार नाही. गायकवाड दुष्ट नक्कीच असेल पण क्रूर नाही. त्याला जाऊनही खूप वेळ झालाय, कदाचित वैद्य वकिलांकडे गेला असेल. नीला, आपल्याला जर राज भेटलाच नसता तर? अशी माणसं भेटतात म्हणूनच आयुष्य सुखी होत. मीला ते झिंकलो आपण. तुमच्या माझ्या परिचरणाचं चीज झालं मीला ते. त्या गायकवाडनी गणपती पडबिद्रीनी मला हे पत्र दिलं, त्यात तारीख आहे. शुभाला एक पुनर्जन्मच मिळाला. शुभा योगराज गोखले, एक नवा जन्म.
तुमच्या सगळ्या परिश्रमांचं चीज झालं. थांब, त्यांना थोडा वेळ एकट्यालाच राहतो. आपण आपल्या भावना एकमेकांच्याकडे मोकळ्या करू शकतो, त्या कोणाजवळ त्यांचं मन मोकळं करणार? तुझ्या हिता करता सर्वांशी शत्रुत्व पत्करले त्यांनी. मला जाऊ दे, माझ्या दुःखाच्या प्रत्येक क्षणी ती माझ्या बरोबर होती. आता या आनंदाच्या क्षणी तरी मला तिच्या बरोबर राहू दे. तरी अशी लढू नकोस. राज, आपलं उद्दिष्ट आज साध्य झालं. शुभाचं भलं व्हावं यासाठी आपण दोघेही धडपडलो. आता तुम्ही दोघेही सुखी व्हावं हीच माझी इच्छा. आता माझी गरज संपली. नाही नाही मिला, तुम्हाला इथेच राहायला हवीस शेवटपर्यंत. अग, असं भावनेच्या आहारी जाऊन चालत का? प्रत्येकाची वेळेनुसार जागा ठरलेली असते. मी आजपर्यंत तुमच्याजवळ कधी काही मागितलं नाही, आज मागणार. तुम्ही या घरातून कुठेही कधीही जायचं नाही, इथेच राहायचं. या घरात नवी पावलं येतील ती तुमचाच हात धरून पुढे चालतील.